मी सरप्राईज देण्यामध्ये इतका मास्टर झाला आहे आता की मला तो मी त्याला सरप्राईज देऊच शकत नाही असं मला वाटायला लागलं आहे कारण ना खूप टिपिकल लूक होत होता जे सगळेच करतात मोठी टिकली आंबाडा आणि वेणी माझे घरातले पण असे हे होतं की आईला हा इंटरेस्टिंग लुक आहे म्हणजे कधीतरी मनात येऊन गेलं होतं की मला पण हे करायचं आहे एकदा तरी आणि मला आवडलं मलाही खूप आवडला आहे माझा लूक आणि मला खूप मज्जा येते ह्या लूकमध्ये परफॉर्म करताना कारण मी पहिल्यांदाच असं काहीतरी हटके लूक म्हणजे आम्ही ऑलरेडी खूप लूक करत असतो सतत पण हा लूक खूप इंटरेस्टिंग झाला आहे कारण हा ठरतच नव्हता लूक की काय करायचं आहे म्हणजे जेव्हा हे पात्र डोक्यात आलं त्यांच्या तेव्हा आम्ही सतत त्याच लूकवरती डिस्कशन करत होते की काय करायचं नेमकं काय आमचं काहीच ठरत नव्हतं आम्ही सतत लूक टेस्ट करत होतो करत होतो करत होतो पाठवत होतो फोटोज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून बघत होतो साड्या नेसून बघत होतो शर्ट पॅन्ट टी शर्ट पण आम्हाला काहीच कळत नव्हतं मग ह्या आणि खरं तर हा जो लुक झाला आहे याच्यात आमच्या क्रिएटिव्ह टीमचा खूप महत्त्वाचा वाट आहे कारण त्यांनी त्यांच्या असं डोक्यात होतं की आपण वीक देऊन बघूया का जरा काहीतरी वेगळं वाटेल कारण ना खूप टिपिकल लुक होत होता जे सगळेच करतात मोठी टिकली आंबाडा आणि वेणी मला काही मज्जा येत नव्हती म्हणजे जर तसा लुक झाला असं तर मलाच तो रोल प्ले करायला मज्जा नसती आली पण हा जो इतका ॲप्ट लुक झाला आहे त्यामुळे मलाच इतकं असं प्ले करताना किंवा त्या भूमिकेत जाताना इतकी मज्जा येते आहे त्यामुळे तुम्हाला बघतानाही खूप मज्जा येत असेल ऑफकोर्स तुम्ही सांगा आम्हाला खरं तर सगळ्यांनाच खूप आवडलेलं आहे हा लूक म्हणजे माझे घरातले पण असे हे होते की आईला हा इंटरेस्टिंग लूक आहे म्हणजे सुमित घरातले सासरचे माहेरचे सगळ्यांनाच खूप आवडलेले आहे हा लूक माझ्या भूमिकेचं नाव आहे सौदामिनी राजा शिर्के उर्फ साहेब तिचं ह्या गावात खूप दबदबा असतो ती डॉन लेडी आहे म्हणजे ती बोलेल ती पूर्व दिशा म्हणजे ती बोल म्हणजे तिला बोलायचीही गरज लागत नाही म्हणजे तिने एका एक नजर टाकली की पुढे सगळं खल्लास होऊन जातं आणि त्या तिला टशन द्यायला तिच्याच तोडीस तोड आपली सुंदरी आलेली आहे आणि आत्ता तिला इतक्या वर्षांनी कुणीतरी भेटलं आहे की हां आत्ता मज्जा येणार आहे सो त्यामुळे तिलाही तिच्यासोबत टशन करायला खूप मज्जा येते सो असं हे पात्र आहे मी असं ठरवलं होतं की आपण थोडं वेग म्हणजे आपण ज जेव्हा मालिका करू तेव्हा आपण थोडंसं काहीतरी हटके वेगळं काहीतरी करू कारण मी फार मालिका केलेली नाही आहेत माझी ही दुसरी तिसरीच मालिका असेल आणि जेव्हा मला या मालिकेबद्दल विचारणं आलं ह्या पात्रिक पात्राबद्दल आ... सांग सांगण्यात आलं तेव्हाच मला असं वाटलं की हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे कारण टिपिकल नाही आहे आणि मी कधीच निगेटिव्ह भूमिका कुठेच केलेली नाही आहे त्यामुळे मलाही आर्टिस्ट म्हणून प्ले करायला खूप मज्जा येणार होती त्यामुळे मी हे लगेचच हो म्हणाले आणि त्याचप्रमाणे खरंच खूप मज्जा येते कारण अजिबातच ह्याच्यात नेहमीसारखंच करायचं आहे आणि टिपिकल करायचं आहे कारण माझे खूप मित्रमैत्रिणी मालिकांमध्ये काम करतात आणि त्या त्यांनी विलन केलं आहे आणि मी त्यांना बघत असे ते तेव्हा मला असं कधीतरी मनात येऊन गेलं होतं की मला पण हे करायचं आहे एकदा तरी एक आणि योगायोगाने ते मला मिळालं प्ले करायला त्यामुळे मज्जा येते मला okay. खरं तर सहज सोपं म्हणजे मला कॅमेरा कॅमेऱ्याला इतक्या जवळून बघायची सवय नव्हती कधी त्यामुळे कॅमेऱ्याची खूप वेगळी बाजू मी बघते आहे आता आणि शिकती आहे कॅमेऱ्याची भाषा त्यामुळे ते खूप मज मजेदार आहे आणि कुठलीही भूमिका करायला परिश्रम घ्यावेच लागतात त्याशिवाय ती भूमिका इतकी मोठी किंवा त्याचे सगळ्या गोष्टी कळत नाहीत प्रेक्षकांना त्यामुळे मला दोन्ही करताना मेहनत घ्यावीच लागते आणि मेहनत घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट सफल होत नाही सगळ्यांना खूप इंटरेस्ट आहे सुमितने पाडव्याला काय गिफ्ट दिलं आहे या गोष्टी मी नुकतेच फोटो शेअर केले होते सुमितने मला एक सुंदर साडी गिफ्ट केली पाडव्यासाठी आणि एक छोटीशी अशी नथ दिली इतकी गोड आहे म्हणजे सुमित सरप्राईज देण्यामध्ये इतका मास्टर झाला आहे आता की मला तो मी त्याला सरप्राईज देऊच शकत नाही असं मला वाटायला लागलं आहे तोच मला इतकं सरप्राईज करत असतो प्रत्येक वेळी म्हणजे माझ्या बड्डेलासुद्धा आत्ता पाडव्यालासुद्धा म्हणजे त्याला गिफ्ट द्यायला खूप आवडतात थँक्यू सौदामिनी राजश्रीके म्हणजे उर्फ साहेब ही हे ही हे पात्र तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि बघत राहा सुंदरी सन मराठीवर नक्की कळवा